आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील यंदाचं पावसाळी अधिवेशन कोरोनामुळे आता ऑगस्ट ऐवजी सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे। या अधिवेशनासाठी आज संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक दुपारी 3 वाजता बोलावण्यात आली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह संसदीय कामकाज मंत्री अनिल परब तसंच पक्षांचे विधिमंडळ गटनेते उपस्थित राहतील। संभाव्य पावसाळी अधिवेशन कमी दिवसांचं असणार आहे, मात्र ते कधी घ्यायचं याचा निर्णय आज विधानभवनातील या बैठकीमध्ये जाहीर होणार आहे। तर महाविकास आघाडी सत्तेमध्ये आल्यापासून केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज कार्यकाळ पूर्ण झाला आहे आणि कोरोनामुळे पुढचं जे अधिवेशन आहे ते रद्द करण्यात आलं होतं आणि आता पावसाळी अधिवेशनावर सुद्धा कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे। कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे, या बैठकीत सर्व पक्षाचे नेते असतील आणि त्यामध्ये निर्णय घेतला जाईल की पावसाळी अधिवेशन कधी घ्यायचं, याचा पूर्ण चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल की किती दिवसाचं अधिवेशन असेल। दरम्यान राज्याची राजधानी मुंबईमध्ये किती रुग्णवाढ झाली आहे तेही पाहूया। मुंबईमध्ये काल 1121 नव्या रुग्णांचं निदान झालंय आणि यामुळे एकूण रुग्णसंख्या 1,10,182 इतकी झाली आहे। तर यापैकी 6,132 रुग्णांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झालाय आणि 81,944 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। तर मुंबईचा रिकव्हरी रेट हा 73% इतका आहे। यानंतर पुण्यातील कोरोना रुग्णवाढीवर एक नजर टाकूयात। पुण्यामध्ये काल 3,000 जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। 3,044 नवे रुग्ण सापडलेले आहेत आणि हा आतापर्यंतचा एका दिवसातला उच्चांक आहे। तर एकूण रुग्णसंख्या 72,782 इतकी झाली आहे आणि यापैकी 1,737 रुग्णांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 45,835 जणांनी कोरोनावर मात केली आहे। तर तिकडे नाशिक जिल्ह्यामध्ये किती रुग्ण वाढले तेही पाहूया। नाशिक जिल्ह्यामध्ये काल 357 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि यामुळे एकूण रुग्णसंख्या 12,519 वर गेली आहे। तर यापैकी 467 जणांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झालाय आणि 9,402 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। बंधन नाहीत अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे। गृहमंत्रालयानं जी गाईडलाईन्स दिलेली आहे त्यामध्ये कुर्बानीवर कुठलेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीये, तर सोशल डिस्टन्सिंग ठेवणं बंधनकारक आहे आणि बकऱ्यांचा बाजार भरवण्यावर मात्र निर्बंध घालण्यात आले आहेत। ऑनलाईन प्राण्यांची खरेदी विक्री करावी असा सल्ला त्यांनी दिलेला आहे, तर वाहतुकीवर कुठलीही बंधनं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। लॉकडाऊनमध्येही बोकड मशीनच्या कटाईवर बंधनं नव्हती, ती बंधनं आत्ताही नसतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। गृहमंत्री आल्याने जे काही गाईडलाईन काढलेली आहे त्याच्या ट्रान्सपोर्टेशनवर कुठलीही बंदी नाही। लॉकडाऊन असताना बोकड आणि म्हशी कापण्यावर कुठल्याही प्रकारची बंदी नव्हती, ट्रान्सपोर्टेशनवर कुठल्याही प्रकारची बंदी नव्हती। MHANनी पण जे गाईडलाईन एप्रिल मेमध्ये काढला त्याच्यात पण काही बंदी नव्हती, मग आत्ता पण ती काही बंदी कुर्बानीवर नाही। मार्केट लावण्याबाबत सरकारने भूमिका घेतली होती, ऑनलाईन खरेदी करा असं सांगण्यात आला होता। एकदा ऑनलाईन खरेदी केली की ट्रान्सपोर्टेशन केल्याशिवाय त्यांच्याकडे तो बोकड येऊ शकत नाही, त्यासाठी जे काही गैरसमज आहे ते गृहमंत्री त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलतील आणि मुख्यमंत्रीसमोर हा सगळा विषय ठेवण्यात आलेला आहे।